शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपल्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी खासदार संजय राऊत यांच्या माध्यमातून एक्स वर ट्विट करत जाहीर केली, तर यावरती आता तो सामना राहिला नाही असे ट्विट करत भाजपा आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे. देशभर सर्वत्र लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. यासाठी विविध राजकीय पक्ष आपले उमेदवार जाहीर करतात. 27 मार्च रोजी सकाळी उपाटा शिवसेनेचे संजय राऊत यांनी ट्विट करत महाराष्ट्रातील आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मात्र यंदा ही यादी एक्स वरून ट्विट करत जाहीर झाल्याने भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक्स वर ट्विट करत टीका केली आहे. यावेळी त्यांनी आता तो सामना राहिला नाही, मोठे साहेब उमेदवारांची यादी सामन्यातूनच जाहीर करायचे, त्याची शिवसैनिक आतुरतेने वाट बघायचे. आता सिल्वर ओकचा भाग आणि 10 जनपथाचा नोकर यादी टाकतो असं म्हणत काय दिवस आले, सामना फक्त ब्लॅक से व्हाईट से करण्यासाठी आहे का, असा खोचक प्रश्न त्यांनी याद्वारे उपस्थित केला आहे.